जैन मित्रांनो, स्टडी आहे क्यू मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 29 जुलैचे करंट अफेअर्स बघणार आहोत. या व्हिडिओला तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी मयूर मोगरे. MPSC साठी पेनड्राईव्ह कोर्सेस अवेलेबल आहे स्टडी आय क्यूजवळ. तुम्ही व्हिजिट करू शकता studyiq.com आणि त्याचबरोबर पॉकेट न्यूज नावाचं अप्लिकेशनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलवर. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला जी कुठली न्यूज असेल ती तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओशी रिलेटेड कुठलाही डाऊट असेल तुम्ही मला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. आता पहिला प्रश्न आहे की भारताची पहिली मिस डेफ वर्ल्ड 2019 टायटल कोणी जिंकलेलं आहे. तर यांचं नाव आहे विदिशा बलियान. यांनी भारतातून ही पहिली महिला आहे ज्यांनी हा खिताब जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे जे पूर्व केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी आहे त्यांचं आता हल्लीच निधन झालेलं आहे. तर हे कुठल्या राजनीतिक पार्टीवरून बिलॉंग करत होते. तर हे काँग्रेस शी बिलॉंग करत होते आणि 77 वर्षाचे होते जेव्हा यांचं निधन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर यांना बरेच दिवसापासून जे फीवर आहे, टेम्परेचर आहे, ताप आहे ते होतं. आणि हे स्टुडंट लीडरसुद्धा होते उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून. आणि त्याचबरोबर काँग्रेस MLA हे बनले 1970च्या दशकमध्ये. नेक्स्ट आहे भारताची पहिली बुलेट ट्रेन परियोजना म्हणजेच मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल हे कुठल्या वर्षात कंप्लीट होणार आहे. तर ही 2023 पर्यंत कंप्लीट होणार आहे. 2023 पर्यंत. आता बुलेट ट्रेन जे आहे त्याबद्दल जर थोडी माहिती आपल्याला सांगितली तर मुंबई जे आहे तिथून गुजरातमध्ये आपल्याला जाताना दिसणार आहे. मुंबईमध्ये बँड्रा हा स्टेशन राहणार आहे. गुजरातमध्ये साबरमती जे आहे ते स्टेशन राहणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये एलिव्हेशनसुद्धा राहणार आहे 18 मीटरचा. आणि त्याचबरोबर 37 किलोमीटर जे आहे टोटल डिस्टन्स त्यामधून 7 किलोमीटर जे आहे ते आपल्याला अंडर सी सुद्धा बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर 15 किलोमीटर जे आहे ते अंडरग्राउंड रूट बघायला मिळणार आहे. म्हणजे यामध्ये अंडर सीसुद्धा आहे अंडरग्राउंडसुद्धा आहे. आणि टोटल कॉस्ट जी आहे प्रोजेक्टची ती 110,000 करोड. आणि त्याचबरोबर 80% जे आहे ते जपानकडून प्रोव्हाइड होणार आहे आपल्याला ॲज अ लोन. आणि लोनसुद्धा 0.1% पर ॲनम या इंटरेस्ट रेटवर आपल्याला मिळत आहे. तर यामुळे चांगल्या प्रकारे जे पैसे आहे ते आपले जास्त जाणार नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे महाराष्ट्रात किती स्टेशन राहणार आहे तर 4 महाराष्ट्रात स्टेशन राहणार आहे. BKC, ठाणे, विरार आणि बोईसर. आणि टोटल जरूर बघितले टोटल 12 इथे आपल्याला नंबर ऑफ स्टेशन जे आहे ते बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर यामुळे बरेचसे जॉब जे आहे ते सुद्धा क्रिएट होत आहे. आणि लोन जे आहे ते 50 वर्षासाठी घेतलेलं आहे. नेक्स्ट आहे जे नंदन नीलेकानी आहे त्यांनी एक इंडस्ट्री बॉडी अनाऊन्स केलेली आहे. तर या बॉडीचं नाव तुम्हाला इथे सांगायचं आहे जे इंडिव्हिज्युअल्स असतात आणि त्याचबरोबर स्मॉल बिझनेसेस असतात डिजिटल फायनान्स डाटासाठी थर्ड पार्टी सेफ अँड सिक्युअर मॅनरमध्ये त्यांना पाठवता येणार. म्हणजेच काय नंदन नीलेकानीने या नावाचं एक उद्योग निकाय याची घोषणा केलेली आहे ज्यामध्ये जे व्यक्ती आहे आणि छोटे व्यवसाय आहे त्यांना सुरक्षित प्रकारे तिसऱ्या पक्षाला जे आपले डिजिटल वित्तीय डाटा आहे त्याच्यासाठी साझा करण्यासाठी मदत होईल. तर याचं नाव आहे सहमती. याचं नाव आहे सहमती. नेक्स्ट आहे 46वी राष्ट्रीय महिला शतरंज चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे. तर ही जिंकली आहे भक्ती कुलकर्णी यांनी. नेक्स्ट आहे खेलो इंडिया गेम्सचा 3रा संस्करण जे आहे कुठल्या राज्यात आयोजित केला जाणार आहे. तर हा आयोजित केला जाणार आहे आसाममध्ये. नेक्स्ट आहे कोणाच्या अध्यक्षतेत एक उच्चस्तरीय समितीचं गठन करण्यात येणार आहे जे 2020 ते 2024 ओलंपिक्स खेलो इंडिया ओलंपिक्स खेलोची तयारी जी आहे त्यावर नजर ठेवणार आहे आणि जे समर्थन आहे ते आपल्याला मुहैया करून देणार आहे. तर हे जे आहे हे किरण रिजिजू. तर हे सुद्धा खूप महत्त्वाची कमिटी आहे. ही सुद्धा खूप एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी प्रिपरेशन करण्यासाठी. आणि कमिटीचे हेड कोण राहणार आहे किरण रिजिजू. नेक्स्ट आहे इंडियन आर्मी जे आहे सेना जे नेक्स्ट सैन्य अभियान महानिदेशक म्हणजेच
जे डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स आहे ते कोण राहणार आहे? तर लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग. लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे, 16 वर्षाच्या ब्रेकनंतर अंतराळनंतर कुठल्या देशाने डेट पेनल्टी आहे त्याचा प्रावधान परत सुरू केलेला आहे? तर याचं नाव आहे अमेरिका. अमेरिकेने 16 वर्षानंतर, आधी त्यांच्या इथे डेथ पेनल्टी नव्हती, पण 16 वर्षानंतर आता परत डेथ पेनल्टी जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. नेक्स्ट आहे, पाकिस्तानच्या कुठल्या खेळाडीने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केलेली आहे? तर त्यांचं नाव आहे मोहम्मद आमिर. मोहम्मद आमिर यांनी घोषणा केलेली आहे. नेक्स्ट आहे, अमेरिकेत आयोजित झालेल्या 2019 रेवरे बीच इंटरनॅशनल सँड सर्फिंग फेस्टिवल जे US झालेला आहे त्यामध्ये पीपल चॉईस अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे? तर पीपल चॉईस अवॉर्ड जिंकलेला आहे सुदर्शन पटनायक यांनी जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे की जॉन रॉबर्ट श्रीफर ज्यांचं आता हल्लीच निधन झालेलं आहे, त्यांना नोबेल प्राईज कुठल्या फील्डमध्ये अवॉर्ड करण्यात आला होता? तर इथे तुम्ही बघू शकता, तर यांना जे भौतिक विज्ञान आहे म्हणजेच जे फिजिक्स आहे त्यामध्ये अवॉर्ड करण्यात आला होता. आणि यांनी जे 1972 जो नोबेल प्राईज आहे ते इथे शेअर केला होता 1972. आणि कशासाठी? तर इथे जे सुपर कंडक्टिव्हिटी आहे त्याची थिअरी इथे डेव्हलप केली होती त्यांनी. आणि 88 वर्षाचे होते जेव्हा आता त्यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट आहे की कुठल्या देशाने लाल सागरमध्ये पूर्ण विश्वाचा पहिला अंडर वॉटर मिलिटरी म्युझियम बनवलेला आहे? कुठल्या देशाने? तर हे जॉर्डनने बनवलेलं आहे. नेक्स्ट आहे, 7वी आर्थिक जनगणना 29 जुलैमध्ये कुठल्या उत्तर पूर्वी राज्यात सुरू झालेली आहे? तर ही त्रिपुरा येथून सुरू झालेली आहे. आणि खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे, 2019 टोरंटो आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवमध्ये ट्रिब्यूट ॲक्टर पुरस्कार कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर हे जे मेरिल स्ट्रीप यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आता 70 इयर्स ओल्ड ॲक्टर आहे आणि ही पहिली अशी राहणार आहे जे या अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, आता तुम्हाला या व्हेटरन ॲक्ट्रेस जे आहे त्यांचं नाव सांगायचं आहे, यांचं ॲक्ट्रेसचं नाव सांगायचं आहे, जी 30 वर्षापेक्षा जास्त जे फेमस कॅरेक्टर होतं मिनी माऊस याची व्हॉइस बनलेली होती, आता हल्लीच त्यांचं निधन झालेलं आहे. तर यांचं नाव काय आहे? तर यांचं नाव आहे रुसी टेलर हे यांचं नाव आहे. मिनी माऊस जे आहे त्यांची ही व्हॉइस बनली होती 30 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत. नेक्स्ट आहे, जे न्यू एज टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 4.0 आहे या पुस्तकाचे ऑथर कोण आहे? तर या पुस्तकाचे ऑथर आहे नरेंद्र जाधव हे या पुस्तकाचे ऑथर आहे. नेक्स्ट आहे, कुठल्या भारतीय महिला बॉक्सरने 23वी जे फ्रेन्सिडेंट कप 51 किलोग्राम वर्गमध्ये स्वर्णपदक जिंकलेलं आहे? तर यांचं नाव आहे मेरी कॉम यांनी जिंकलेलं आहे. नेक्स्ट आहे, रूफटॉप सौर परियोजना जी स्थापना केलेली आहे त्यामध्ये कुठल्या राज्याने शीर्ष स्थान हासिल केलेलं आहे? तर याचं नाव आहे गुजरात. गुजरातने पहिला स्थान जे आहे ते हासिल केलेलं आहे. लास्ट आहे, सिंगापूर स्थित जे ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूल आहे ते भारताच्या कुठल्या शहरात पहिला स्मार्ट कॅम्पस सुरू करणार आहे? तर हे आहे पुणे. खूप महत्त्वाचं आहे, पुण्यात सिंगापूर हेडक्वार्टर जे ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल आहे ते आपला पहिला भारतात स्मार्ट कॅम्पस जे आहे ते सुरू करणार आहे पुण्यात. तर इथे आपला व्हिडिओ संपतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.